कृष्ण नामाचं महत्व खूप मोठं आहे, लक्षात घ्या. कृष्ण कृष्ण येते कृष्ण येते योमान स्मरती नित्यशः जलम भीत्वा यथा पद्मं संसारात उद्धराम्यहम. भगवंतानी अर्जुनाला सांगितलंय, अर्जुनाने विचारलं, देवा तुझं सगळ्यात आवडतं नाव कोणतं, कारण तुझी हजार नाव आहेत. विष्णू सहस्रनामामध्ये हजार नाव आहेत, गोपाल सहस्रनामामध्ये हजार नाव आहेत, मग देवा तुझं आवडतं नाव कोणतं. भगवंतानी सांगितलं, माझं आवडतं नाव आहे कृष्ण. कृष्ण 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 असं जो म्हणतो, योमान स्मरती म्हणजे स्मरण करतो, कधी नित्यशहा नित्य स्मरण करतो, उठता बसता चालता फिरता बोलता कधी कृष्ण कृष्ण जो म्हणतो. परमार्थात जिथं जिथं साधनाचा विचार आहे तिथं तिथं सातत्य आहे. कधीही आमोशा पौर्णिमेला नामस्मरण करून चालत नाही, लक्षात घ्या. याकरता जिथं जिथं गीतेमध्ये साधनाचा विचार आला तिथं तिथं सातत्याचा विचार आला. अनन्य चेता सततम सततम कीर्तयंतो माम तस्मादसक्त सततम. कर्माचा विचार आला तिथं सातत्य आलं, भक्तीचा विचार आला तिथं सातत्य आलं. तरी साधन केलं, थोडे दिवस केलं आणि ते सोडून दिलं असं नाही व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये सातत्य असलं की ते आपोआप आपल्याला फलद्रूप होत असतं, लक्षात घ्या. ते फलद्रूप होण्यासाठी लक्षात घ्या, ज्या दिवशी आपण माळ हातामध्ये घेतो आणि नामस्मरण करायला लागतो त्या दिवशीपासून आपल्या पारमार्थिक उन्नतीची सुरुवात झालेली असते. पण आधी पापाचे खड्डे सगळे भरत असतात आणि मग ते नामस्मरणानं आपल्यामध्ये तेज उत्पन्न होत असतं, लक्षात घ्या. आपल्याला जरी ते दिसत नसलं तरी त्याचा परिणाम होतोय, तो संतांना दिसतो, तो भगवंताला दिसतो. म्हणून ज्या दिवशी आणि ज्या क्षणाला जेवढी नावं झाली तेवढं आपली पारमार्थिक उन्नती व्हायला लागलेली आहे, होती आणि होणार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. याकरता भगवान अर्जुनाला सांगतात, कृष्ण कृष्ण येते कृष्ण येते योमाम स्मरती नित्यशः, जो मला नित्य असं कृष्ण 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 म्हणून माझं स्मरण करतो त्याला मी काय करतो, जलम भीत्वा यथा पद्मम, ज्याप्रमाणे जलाचा भेद करून कमळ बाहेर येतं तसं संसारात उद्धराम्यहम, त्याला संसारातून मी उद्धरून नेतो. म्हणून विनोदानं पाखंडानं मूर्खतेनं लोभानं कसं का होईना देवाचं नाव घेतलं पाहिजे. मृत्यूकाल उपस्थित झाल्यावर हे कृष्ण मी आपल्याला नमस्कार करतो असं जर एखाद्याच्या मुखातून शब्द निघाले तर भगवान म्हणतात मी त्याला अविनाशी पद प्रदान करतो. कोणत्याही अपवित्र जागी एखाद्याचा मृत्यू झाला पण त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल आणि त्यानं कृष्ण नामाची दीक्षा घेतलेली असेल तर त्याला सुद्धा मी सद्गती देतो असं भगवान म्हणतात. दर्शनान मम भक्तानां मृत्युम आपनोती यः क्वचित विनामत स्मरणात पुत्र मुक्तिमेति स मानवः. भगवंतानी आणखी पुढे जाऊन सांगितलं, म्हणे एखाद्यानं माझं नाव घेतलं नाही पण माझ्या भक्ताचं दर्शन करून एखाद्याला मृत्यू आला. मृत्यू यायची वेळ आहे आणि एखाद्या भक्ताचं दर्शन सहज घडलं तर म्हणे माझ्या स्मरणाशिवाय मी त्याला मोक्ष देतो, अशा माझ्या भक्तांचा सुद्धा महिमा आहे म्हणे. याकरता अर्जुना पापग्नीला घाबरण्याची गरज नाही, त्या सर्वा सर्वापासून मी तुझं संरक्षण करेन, फक्त तू कृष्ण 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 असं म्हणायला सुरुवात कर. मनुष्याना कृष्ण नामासारखी दुसरी औषधी नाहीये असं भगवान अर्जुनाला सांगतात. कृष्ण नामासारखं दुसरं औषध नाहीये, कृष्ण नामासारखी दुसरी गती नाहीये, किंवा कृष्ण नामाशिवाय दुसरी कोणती गती नाहीये. नगतीर मानवानांच श्रीकृष्ण स्मरणम विना, भगवंताच्या स्मरणाशिवाय सोपं साधन दुसरं कोणतं नाहीये. कृष्ण नामाचा जप होतो तिथं गया काशी सगळी तीर्थ वास्तव्याला येतात. जीवितम जन्म साफल्यम मुखम तस्यैव सार्थकम सततम रसनायस्य कृष्ण कृष्णेति जलपती. भगवान म्हणतात त्याचा जन्म सफल आहे, त्याचं जीवन सफल आहे ज्याची वाणी सतत कृष्ण कृष्ण बोलते. म्हणून अर्जुना तू माझ्या कृष्ण नावाला सोडू नकोस. कृष्ण कृष्ण म्हणणाऱ्याचं मन कधीही अपवित्र होत नाही, कृष्ण कृष्ण म्हणणाऱ्याचं शरीर सुद्धा अपवित्र होत नाही, ते शुद्ध होतं. म्हणे 100 जन्माचं पाप एकदा कृष्ण म्हणण्यानं निघून जातं, 100 जन्माचं पाप. तो
तुम्हाला एक श्लोक माहिती आहे रामरक्षेतला, राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्र नाम तत्तुल्यम राम नाम वरानने. जो राम 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 असं म्हणतो, एकदा राम म्हटल्यानंतर एक वेळा विष्णू सहस्रनाम म्हणण्याचं पुण्य लागतं, म्हणजे हजार वेळा देवाचं नाव म्हटल्याचं पुण्य एकदा राम म्हटल्यावर लागतं. पण कृष्ण नामाबद्दल सांगितलं, एकदा कृष्ण म्हटलं की तीन वेळा विष्णू सहस्रनाम म्हटल्याचं पुण्य लागतं, एवढं कृष्ण नामाचं पुण्य आहे. शेकडो चांद्रायण व्रत केली, हजारो विविध प्रकारची व्रत केली, त्यानं जे पुण्य होतं ते एकदा कृष्ण म्हणण्यानं होतं. म्हणून कृष्ण नामाचा महिमा अपार आहे. आणि भगवान श्रीकृष्णाचं नाव गर्गाचार्यांनी जे प्रेमानं दिलं ते नाव झालं कृष्ण.